आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी सह परिसरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. कोगनोळी सह परिसरातील विविध ठिकाणी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोगनोळ येथील प्राथमिक मराठी मुलामुलींच्या शाळेत जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष अकाताई डुम, उपाध्यक्ष दगडू नाईक, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, मुख्याध्यापिका के डी मगर, मुख्याध्यापक टी एम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रियदर्शनी महिला बँक येथे बाळासाहेब पाटील, आझाद तरुण मंडळ येथे पंकज पाटील, पोलीस स्टेशन येथे माजी मंडल पंचायत अध्यक्ष शरद पाटील, कोगनोळी हायस्कूल येथे तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, तलाठी कार्यालय येथे ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक, श्री दत्तगुरु क्रेडिट सोहार्दे येथे शरद पाटील, हलसिद्धनाथ नगर येथील मराठी मुला मुलींच्या शाळेत सामाजिक कार्यकर्ते किरण चव्हाण, प्राथमिक कृषी पत्ती नेते संचालक जगन्नाथ खोत, बिरेश्वर सोहार्दे येथे प्रकाश पाटील, जनता पत संस्था येथे पद्मराज मानगावे आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. मानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.